आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात. इच्छुकांची पक्षांच्या उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी सुरू. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी पक्षांची उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी आपल्या समर्थकांना घेऊन पक्षश्रेष्ठींकडे शक्ती प्रदर्शने करताना ते दिसत आहेत. लोकलढ्यातून नव्याने स्थापन झालेल्या शिरोळ नगरपालिका नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी आपल्या समर्थकांनी घेऊन पक्षश्रेष्ठींकडे शक्ती प्रदर्शन करताना ते दिसत आहेत. यावेळी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने सर्वच पक्षातील इच्छुकांची संख्या वाढली आहे. सध्याचे भाजप पुरस्कृत सत्ताधारी यादव यांच्याकडे सर्वाधिक इच्छुक आहेत. उमेदवारी जाहीर होण्याआधी काहींनी प्रचारही सुरू केला आहे. शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना अशी पक्षांची युती जरी अजून स्पष्ट झाली नसली तरी यादव तथा भाजपा आपली सत्ता टिकवण्यासाठी तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाले असून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे बाकी आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुष आहे. एकूण 9 महिला आणि नगराध्यक्षांसह 9 पुरुष निवडून येणार असल्याने पालिकेत महिला व पुरुष समान चित्र पाहावयास मिळणार आहे. गतवेळी ग्रामपंचायत असताना 2013 निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळीची राजकीय गणित डोळ्यासमोर ठेवून याही वेळी सत्ताधारी आणि विरोधी गटाचे राजकीय आडाके असतील. 2013 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा नेते अनिल राव यादव यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 13 ग्रामपंचायतीचे सदस्य यादव गटाचे निवडून आले होते. तर अमरसिंह पाटील यांच्यासह आघाडीच्या गटाला 4 जागा मिळाल्या होत्या. त्या माध्यमातून वातावरण तयार करून नगरपालिकेच्या सर्व जागा मिळवण्याबरोबरच नगराध्यक्ष पदावर टार्गेट करतील असे चित्र आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी बॅनर, पोस्टर, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून शिरोळ शहरात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे हे नक्की. महानकरे न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.